दोन महिन्यांपूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांची सहानुभूती आणि पक्षफुटीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. हा फॅक्टर लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूनं वर्कआउट झाल्याचंही दिसून आलं. त्यामुळे विधानसभेला देखील हाच मुद्दा कळीचा ठरणार असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं. पण आता दोन महिन्यांनंतर राज्यातली स्थिती पाहिली तर सगळीकडे एकाच योजनेची चर्चा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. लोकसभेत जोरदार फटका बसल्यानंतर युतीच्या सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय. राज्यात जास्तीत जास्त लाभार्थी वाढवण्याचा आणि मतांची साखर पेरणी करण्याचा प्रयत्न युतीकडून केला जातोय. पण महायुतीच्या काही आमदारांमुळे लाडकी बहीण योजनेबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे युती सरकार अडचणीत आलंय. येत्या काळात हा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करणारी ही योजना गेम चेंजर असेल असा विश्वास महायुतीला आहे. पण आता या योजनेचा युतीला फायदा कमी आणि तोटाच जास्त होऊ शकतो असं बोललं जात आहे. या योजनेवरून राज्यात काय राजकारण सुरू आहे? या योजनेचा युतीला फायदा कमी आणि तोटाच अधिक कसा बसू शकतो? निवडणुकीत फ्रीबीज योजनांचा फायदा होतो का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू. महायुतीला या योजनेचा पहिला फटका बसताना दिसतोय तो आमदारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे. सोमवारी रवी राणा यांनी अमरावतीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. त्यांनी महिला मतदारांकडे मतरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली. पण यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातून काढून घेईन अशी धमकी महिलांना दिली. दुसरीकडे साताऱ्यातले कोरेगावचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे या महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. मात्र ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊन विरोधात काम करतील, निवडणुकीनंतर त्यांची नावं योजनेतून वगळली जातील अशी धमकी दिली. या दोन्ही आमदारांनी महिलांना इशारा दिल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. महाविकास आघाडीकडून होणाऱ्या टीकेमुळे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे पैसे आम्ही परत घेऊ, पण असं अजिबात होणार नाही. राज्यात जोपर्यंत त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत कोणाचा बापही योजना बंद करू शकणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं. तर सरकारच्या योजनांबाबत चांगलं बोलता येत नसेल तर किमान वाईट बोलण्यासाठी तोंड उघडू नका अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत दिली. अजित पवारांना देखील यावर पुढे येऊन सारवासारव करावी लागते. दुसरीकडे बहिणींचे पैसे परत घेऊन दाखवा, करेक्ट कार्यक्रम करू असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय. मवियाच्या इतर नेत्यांकडून देखील टीका केली जातीये. लाडकी बहीण योजनेवर शंका उपस्थित केली जातीये. त्यामुळे महायुतीसाठी गेम चेंजर ठरू पाहणारी योजना डॅमेज होताना दिसते. दुसरा तोटा होताना दिसू शकतो तो म्हणजे लाभ न मिळणारे लोक विरोधात जाण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं अब की बार 400 पार ही घोषणा दिली होती. ही घोषणा गेम चेंजर ठरेल असा आशावाद भाजपला होता. पण हीच घोषणा भाजपवर उलटल्याचं दिसून आलं. कारण या घोषणेनंतर भाजपच्या काही खासदारांनी देशातलं संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पेक्षा अधिक जागा हव्यात अशी वक्तव्य केली. या वक्तव्यांमुळे गेम चेंजर वाटणारी 400 पारची घोषणा भाजपला बॅकफुटला घेऊन जाणारी ठरली. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजप खासदारांच्या या वक्तव्याचा आधार घेत देशभर संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडलं. विविध भाषणं आणि रॅलीमधून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राहुल गांधींनी तर आपल्या प्रत्येक भाषणात संविधानाची प्रत हातात घेत संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडलं. याचा इम्पॅक्ट असा झाला, देशातली एक गठ्ठा दलित मुस्लिम मतं भाजप आणि एनडीएच्या विरोधात गेली. याच धर्तीवर आता लाडकी बहीण योजनेचा देखील युतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण सरकारनं अखेरच्याच अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुरती ही योजना केली असावी असा समज लोकांचा आहे. हा समज पुसून काढण्यासाठी युतीकडून प्रयत्न केले जात आहेत. ही योजना बंद होणार नाही असं सातत्यानं सांगितलं जात आहे. पण सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच ही योजना बंद करण्याबाबत वक्तव्य केल्यानं लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे या योजनेचा युतीला फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होऊ शकतो असं बोललं जात आहे. राज्यात सध्या 1,40,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. यातल्या 27,00,000 महिलांचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाहीये, त्यामुळे या महिला योजनेपासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त केली जातीये. ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी सगळी मतं युतीच्या विरोधात जाऊ शकतात.
शिवाय ज्यांना लाभ मिळेल असे सगळेजण युतीलाच मतदान करतील याबाबत देखील शंका आहे. संविधान बदलाच्या नरेटिव्ह प्रमाणे महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजना बंद करण्याचं नरेटिव्ह जोरकसपणे मांडलं तर याचा फटका निश्चितच युतीला बसू शकतो. शिवाय सुप्रीम कोर्टानं देखील या योजनेवर आक्षेप घेतलाय. 1950 साली पुण्याजवळील एका शेतकऱ्याची 24 एकर शेतजमीन राज्य सरकारनं ताब्यात घेतली होती. ही जमीन सरकारनं वनविभागाकडे हस्तांतरित केली पण अजूनही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही. यावरून सुप्रीम कोर्टानं सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवलं. सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी निधी आहे पण मागच्या 70 वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याला देण्यासाठी सरकारकडे निधी नाही का असा प्रश्न कोर्टानं सरकारला विचारला. तसंच शेतकऱ्याला परतावा मिळाला नाही तर ही योजना बंद करू अशी तंबी देखील सुप्रीम कोर्टानं दिली आहे. त्यामुळे या योजनेबद्दल लाभार्थ्यांमध्ये कायमच धाकधूक राहणार आहे. यातला तिसरा तोटा म्हणजे निवडणुकीत किती फायदा होणार हे सांगताच येत नाही. आता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली म्हणजे त्यांना निवडणुकीत फायदा होईलच असं थेटपणे म्हणता येत नाही. एखाद्या सरकारनं फ्रीबीज स्कीम आणली आणि त्यांना निवडणुकीत फायदा झाला असं एकही उदाहरण देशात सापडत नाही. मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारनं अशी योजना आणली होती. तिथल्या महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात. ही योजना आणल्यानंतर मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार आलं पण त्याला केवळ एवढी एकच योजना कारणीभूत आहे असं म्हणता येत नाही. मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांचा वैयक्तिक करिश्मा आहे. शिवाय इथं गुजरातपेक्षा अधिक मजबूत भाजपचं केडर आहे. तसंच शिवराज सिंग चौहान यांनी प्रचारात जंगजंग पछाडलं होतं याचा सगळाच फायदा भाजपला मध्य प्रदेशात झाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे दिल्लीत मोफत वीज, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक अशा योजनांचा केजरीवाल सरकारला फायदा झाल्याचं दिसून येतं. पण या सगळ्या योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या योजना नव्हत्या. त्यामुळे फ्रीबीज स्कीमचा निवडणुकीत फायदा होतोच असं थेट म्हणता येत नाही. कारण राजस्थानात गेहलोत सरकारनं देखील अशा मोफत योजना आणल्या होत्या. त्यांनी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपची घोषणा केली होती. 50 लाखापर्यंतचा उपचार निःशुल्क देण्यासाठी चिरंजीवी योजना आणली होती. पण अशा फ्रीबीज योजनांचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला नाही. तिथं सत्तांतर घडलं. चौथी गोष्ट आहे ती मवियाचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार हे नरेटिव्ह फेल जाण्याची शक्यता. काँग्रेसनं युतीच्या लाडकी बहीण योजनेचा विरोध केला नाही. उलट कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या राज्यात काँग्रेसकडून अशी योजना चांगल्या प्रकारे चालवली जातीये. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारनं गृहलक्ष्मी नावानं अशाच प्रकारची योजना ऑगस्ट 2023 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्नाटक मधील महिलांना प्रति महिना 2000 रुपये देण्यात येतात. तर तेलंगणात देखील रेवंत रेड्डी यांनी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. लवकरच या रकमेची पहिली इन्स्टॉलमेंट महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही योजना बंद करण्याऐवजी ती कंटिन्यू ठेवली जाईल आणि या योजनेच्या रकमेत आणखी वाढ करण्याचं आश्वासन देखील मवियाकडून दिलं जाऊ शकतं. त्यामुळे युतीचं सरकार गेलं तर ही योजना बंद होईल असं जे नरेटिव्ह सध्या सरकारकडून मांडलं जात आहे त्याला काउंटर नरेटिव्ह मवियाकडून मांडलं जाऊ शकतं. एकूणच काय तर महायुतीला सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर वाटत असली तरी युतीच्या आमदारांनी केलेली विधानं आणि कर्नाटक तेलंगणातील काँग्रेसच्या योजनांमुळे युतीचा प्रचार फोल ठरू शकतो. रवी राणा आणि महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे युती बॅकफुटला जाऊ शकते का? या योजनेचा खरंच सरकारला फायदा होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभेडूला सबस्क्राईब करा.